ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे अगदी जोरदार वाहू लागले आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हॅट्रिक मारण्याकरता सज्ज झाले आहेत, तर मनसेनं अगदी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आणि त्याचमुळे यंदाची निवडणूक अगदी चुरशीची होणार आहे अशी दाट चिन्ह आहेत. पाहूया. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डोंबिवलीतून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुळात डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे या मतदारसंघातून हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत, तर त्यांना मनसेकडून कडवं आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेनेचे नगरसेवक आणि मनपा सभापती दीपेश म्हात्रेही डोंबिवलीतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. खरं तर आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे मंत्रिपद असूनही डोंबिवलीतील मूलभूत समस्या कायम आहेत. वाहतूक कोंडी ही डोंबिवलीच्या पाचवीला पुजलेली. रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षा चालकांमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. ठाकुर्ली पुलाचं रखडलेलं काम तसंच कोपर पुलाच्या डागडुजीमुळे डोंबिवलीकर हैराण झालेत. गेल्या 5 वर्षांमध्ये या समस्या कायम आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये वेद पाठशाळा तसं 471 कोटींच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, मात्र त्यावर मनसेनं सवाल उपस्थित केलाय. तसंच शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंनीही चव्हाणांना लक्ष केलंय. वेद पाठशाळा जर त्यांना करायचीच होती तर 5 वर्षापूर्वी जिथे जागा निश्चित झालेली आहे, ज्याला बजेटरी अलोकेशन आहे, ज्याला शासनाची मान्यता आहे, अशा जागेवर न करता केवळ ब्राह्मण समाजाला चुचकारण्याकरता, त्यांना फसवण्याकरता, त्यांची मतं स्वतःच्या खिशात घालण्याकरता इलेक्शनच्या तोंडावर अशा प्रकारचं उद्घाटनाचा घाट घातलेला आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि समाजामध्ये प्रलोभन दाखवण्याचं काम राज्यमंत्री करतायत. इलेक्शन आलं आहे, लोकांनाही कळतं, लोक डोंबिवलीकर सुज्ञ आहेत आणि डोंबिवलीकर आता गप्प बसणार नाही असं मला वाटतं. तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे आरोप फेटाळून लावले. सुरू झालेली आहे. वेद पाठशाळेसाठी टिळकनगरमध्ये असणाऱ्या एका आरक्षित भूखंडावरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 7 कोटी रुपये निधी दिलेला आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपला मनसेप्रमाणेच काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेस आघाडीशी लढत देताना भाजप उमेदवारासमोर सेनेतील बंडखोरी रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत डोंबिवलीमध्ये रंगतदार लढत होणार हे निश्चित. डोंबिवलीहून प्रदीप भणगेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.